नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत, भोगीची भाजी कशी बनवायची ते, किंवा याला तुम्ही मिक्स व्हेज भाजी असंही म्हणू शकता। संक्रांती जवळ आलेली आहे, त्याच्या आदला दिवस भोगीचा आपण साजरा करतो। त्या दिवशी आपण विविध पदार्थ बनवतो, जसे की बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, त्याचबरोबर गार्गे बनवतो आणि विविध पदार्थ बनवतो। त्याच्या रेसिपीची लिंक मी आय बटनवर दिलेली आहे। आज आपण एक स्पेशल रेसिपी म्हणजे भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। एकदम मस्त व चवीला लागते ही भाजी। चला तर मग रेसिपी बघूयात। येथे पावटा शेंगा किंवा वरण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत व वठाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, निम्म्या निम्म्या घेतलेल्या आहेत। तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इतर भाज्याही घेतलेल्या आहेत। वांगं घेतलेलं आहे, गाजर बारीक चिरून, फ्लॉवर घेतलेलं आहे, हरभरा घेतलेला आहे व अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे, त्याचाही वापर करणार आहोत। आणखी खूप छान भाजी चवीला लागते जर शेंगदाणे घातले तर। तुम्ही यामध्ये आणखी थोड्या भाज्या जसं की शेंग वगैरे ऍड करू शकता। येथे पातेल ठेवलेलं आहे, यामध्ये आपण तेल घालणार आहोत। एक चार चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत एक चमचा। जास्त मसाला वापरायची गरज नाही। यामध्ये आता सगळ्यात आधी फ्लॉवर घालायचं आहे व गाजर, याला छान असं भाजून घेणार आहोत। जर तुम्ही सगळ्यात आधी वठाणा व वरणा घातला तर तो लगेच फुटू लागतो, त्यामुळं आधी इतर पदार्थ भाजून घ्यायचे। तुम्ही यामध्ये एखाद्या बटाट्याचा वापर केला तरी चालतो, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। छान असं हलवून घ्यायचंय। एक मिनिट भरच याला हलवून घेणार आहोत, कारण की तुम्हाला करताना जाणवेल की लगेच शेंगा फुटायला चालू होतात तेलामध्ये। शेंगा फुटायच्या आधी आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। हळद थोडीशी घातलेली आहे व तिखट घालायचं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला, पण तिखटाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं, कारण की यामध्ये आपण गाजर वटाणा घातलेला आहे त्यामुळे भाजीला एक गोचाटपणा आधीपासूनच असतो, त्यामुळे तिखट थोडस वाढवलं तरी चालतं। यामध्ये आता आपण शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत। भाजलेले शेंगदाण्याची पावडर आहे, एक दोन ते तीन चमचे घातलेले आहे। छान असं हलवून घ्यायचं। यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत। पुरेशा प्रमाणात पाणी घालायचं, आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व कोथिंबीर वरून घालणार आहोत। थोडस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गरम मसाला ऍड करू शकता, एकदम थोड्या प्रमाणात। आता याला मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत व याला असं शिजत ठेवणार आहोत। तुम्ही आधीच घालताना जास्त पाणी घालू नका, थोडस पाणी घाला। शिजल्यावर नंतर थोडं थोडं वाढवलं पाणी तरी चालतं, कारण आपण याची घट्ट भाजी बनवणार आहोत। असंच याला मस्त थोडा वेळ तुम्ही कव्हर केलं तरी चालतं व असं शिजून द्यायचंय। एक 15 मिनिटांनंतर येथे मी चेक केलेलं आहे, पावटा वगैरे छान असा शिजला गेलेला आहे, गाजर व मस्त शिजलं गेलेलं आहे। आपली भोगीची भाजी तयार आहे, एकदम झटपट बनते। गावाकडे एकदम अशा साध्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते, पण ही खूप चवीला छान लागते। आपण सर्व करणार आहोत। तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत नक्कीच खाऊ शकता। 2 दिवसांमध्ये तुमच्यासाठी मी संपूर्ण भोगीची ताटाची रेसिपी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। यावर आपण थोडीशी तीळ घालणार आहोत सर्व करताना, कारण की संक्रांतीला तिळाचे खूप महत्व असते। कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका व जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला शेअर करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटू नव्याच अशा मस्त रेसिपी सोबत।